परवा दिवशी म्हणाले, संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय, मी बोलतोय ना, अरे तू कोण आहे? या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मला एक पहिली गोष्ट सांगावी, तुमच्या अंगावरती एक तरी आंदोलन केल्याची केस तरी आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावरती असेल ना ते हिंदुत्वाच्या प्रश्नावरती असेल, एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 92-93 दंगल झाली एवढंच फक्त आठवून द्यायचं, त्याच्यावरती फक्त सुरू. परवा दिवशी म्हणाले, संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय, मी बोलतोय ना, अरे तू कोण आहे? तू कोण, वल्लभभाई पटेल काय, महात्मा गांधी, तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ला काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती, आजपर्यंत कधी संभाजीनगरचा प्रश्न कधी मिटवला? नामांतरचा प्रश्न कधी मिटवला? कधीच नाही. कारण तो सतत निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जिवंत ठेवायचा आहे, सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यावर मतं मिळवायची आहेत. याच गोष्टी फक्त यांना करत बसायच्या आहेत. कारण उद्या नामांतर झालं, संभाजीनगरचं नाव झालं, प्रश्नच मिटला, मग बोलायचं कशावर? त्या संभाजीनगर मधली सर्व लोक, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ही प्रकरण प्रश्न आहे. 10-10 दिवस पाणी येत नाही शहरांमध्ये, संभाजीनगरमध्ये येत नाहीये, जालनामध्ये येत नाही, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत. मी मागच्या दसऱ्याच्या का कुठच्या ठाण्याच्या सभेमध्ये मी म्हणालो होतो की माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की या देशामध्ये त्यांनी लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा, या देशाची लोकसंख्या नियंत्रणासाठी म्हणून नवीन अजून एक कायदा आणावा, आणि माझी तिसरी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना, या औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजीनगर हे तुम्ही नामांतर लगोरेच करून टाका. त्यांचं एकदा राजकारण मोडीतच काढा. ह्यांच्या राजकारणासाठी, हिंदू मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी म्हणून त्या MIM ला मोठा केला की MIM सतत बोलत राहिली पाहिजे हिंदूंच्या विरोधामध्ये तिकडे संभाजीनगरमध्ये, की ज्याच्यातनं हे सगळं ह्यांची रोजीरोटी चालू राहील. ह्यांच्या लक्षात नाही आलं की आपण एक राक्षस वाढवतोय. आणि म्हणता तिकडे त्या MIM चा खासदार झाला ह्यांच्या राजकारणात. या सगळ्या निजामाच्या अवलादी इकडे इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. याला भुसभुशीत जमीन दिली कोणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून करून दिली. आता ते आतमध्ये घुसले आहेत. ह्यांचा तिकडचा खासदार पडला शिवसेनेचा आणि MIM चा निवडून आला. आणि आमच्याच देशात, आमच्याच महाराष्ट्रामध्ये या MIM ची अवलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती येऊन डोकं टेकतात आणि आम्हाला लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही आम्हाला. कारण सत्ताधारीच असे बसलेले आहेत. आता आमच्या शरद पवार साहेबांना जर समजा औरंगजेब हा सुफी संत वाटत असेल तर ह्याच्या पलीकडे काय बोलायचं? सुफी संत अफजल खान हा शिवाजी महाराजा मारायला आलाच नव्हता, म्हणे तो त्याचा म्हणे विस्तार करायला होता राज्याचा, मग काय मध्ये शिवाजी महाराज आले? तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? आणि ह्यांचं हे जे सगळं राजकारण चालू आहे हे राजकारण तुम्ही लोकांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला हे तुम्हाला गृहित धरणार वाटेल ते राजकारण करत बसणार, कोणी कोणाला भेटतंय, कोणी कोणाला काही सांगतंय,
एकमेकांना टी ते काल ते कोणतरी शिवसेनेमधलं बोललं म्हणे की म्हणे ही काय आघाडी सरकार काय कुठचं सरकार आहे महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावरती कहर म्हणजे पवार साहेब सांगतायत की आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की तुम्ही काय कोणाबरोबर राहताय.